तर मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल्स बघत होतो. कोणते एक्झाम्पल बघितले की जिथं मी इक्वॅलिटीचा कन्सेप्ट यूज केला, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कसे असतात आणि इक्वल असल्यानंतर रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट आपण कम्पेअर करून तिथे जे अननोन व्हॅरिएबल यूज केले त्या अननोन व्हॅरिएबलचं व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करून घेतल्या. आता आपण सेकंड क्वेश्चनवर टर्न करूया. त्यामध्ये जो सेकंड पार्ट मेन्शन केलेला आहे, एक डिव्हिजनचा फॉर्म आहे तो एक राहिलेला एक्झाम्पल, फिफ्थ वन एक्झाम्पल आहे ते एक कम्प्लीट करूया. सो मेन्शन दॅट वन अपॉन ए प्लस आय बी दॅट इज इक्वल टू 3 - 2 i. ओके, अँड फाईंड सेम वे फाईंड व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ओके, ए अँड बी याच पद्धतीने. पण इथे काय मेन्शन केलं आहे, हा जो पार्ट आहे सो वन अपॉन असा मेन्शन केलेला आहे हा जो पार्ट आहे तो. सो वन अपॉन ए प्लस आय बी डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणजे मी डिरेक्टली रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करू शकत नाही. हे कम्पॅरिझन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. ह्या कम्पॅरिझन जर करायचं असेल तर म्हणजे मला आयदर लेफ्ट हँड साईड तरी किंवा राईट हँड साईड तरी दोन्ही सेम रेसिप्रोकलमध्ये तरी फॉर्ममध्ये तरी पाहिजे, किंवा जिथं रिअल आणि इमॅजिनरी मला सेपरेट करता यावे अशा तरी फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणून मी हा जो पार्ट आहे तो रॅशनलाइज करून घेते. हाच करावा का नाही तुम्ही तो पण करू शकता, कोणता तरी एक पार्ट रॅशनलाइज करून घ्या. सो हिअर आय यूज दिस लेफ्ट हँड साईड LHS यूज हिअर. सो वन अपॉन ए प्लस आय बी दॅट आय रॅशनलाइज. हाऊ आय रॅशनलाइज, मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. सो आय बी ए मायनस आय बी. सो डू दॅट मल्टिप्लिकेशन अँड सिम्प्लिफिकेशन. खालचा पार्ट सांगितलं मी, ए प्लस आय बी आणि ए मायनस आय बी. इथे आपल्याला ए प्लस बी ए मायनस बीचं ऑप्शन अवेलेबल राहतं. वरचं ए मायनस आय बीचं पार्ट ॲज इट इज अँड इज इक्वल टू 3 - 2 i. सो इन डिनॉमिनेटरमध्ये काय होईल माझं, ए मायनस आय बी ॲज इट इज. इथं सेम टर्म प्लस नाही आहे मायनस नाही आहे, म्हणून याचं एक्सपान्शन. कोणतं एक्सपान्शन? ए प्लस बी इन अनादर ब्रॅकेट ए मायनस बी. सो दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या पद्धतीचं एक्सपान्शन. सो दॅट गिव्ज दॅट ए स्क्वेअर मायनस आय बी स्क्वेअर इज इक्वल टू 3 - 2 i. ओके, सो नाव ए मायनस आय बी दॅट इज अपॉन ए स्क्वेअर मायनस दिस आय स्क्वेअर मीन्स मायनस वन, दॅट मायनस मायनस बिकम प्लस. सो दिस मायनस वन बी स्क्वेअर इज इक्वल टू 3 - 2 i. सो दिस ए मायनस आय बी डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3 - 2 i. काय झालं, हा मायनस मायनस प्लस झाला ए स्क्वेअर. आता अशी टर्म झाली ज्या मला सेपरेट आउट करता येतात. या टर्म मला सेपरेट आउट करता येतात. तर कसे सेपरेट आउट करेल की रिअल आणि इमॅजिनरी मला सेपरेट करता येतो. सो ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंडिव्हिज्युअल डिवाइड केलं, मायनस आय इन टू बी डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3 - 2 i. नाव सी दिस, दिस वन इज द रिअल पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर अँड दिस वन इज द इमॅजिनरी पार्ट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. सो हिअर आय कम्पेअर दॅट ए अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3. And for imaginary, see this imaginary part is also with negative sign. So whenever you mention compare, so observe these signs carefully. So that I note as a this way. ही टर्म मी अशी लिहिली तर मला तिकडे या तो कोइफिशियंट पण इथे पण हा कोइफिशियंट आपला ए प्लस आय बी असा टर्म असतो. म्हणजे ही टर्म 3 - 2 i असं का केलं, एची व्हॅल्यू ॲक्च्युअल -2 आहे कोइफिशियंट. सो मायनस बी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू -2. सो दिस मायनस मायनस बोथ द टर्म गेट्स कॅन्सल. सो ए अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3. दिस मायनस मायनस गोज प्लस अँड बी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 2. तर या दोन टर्मवरून तुम्ही ए बीचा व्हॅल्यू ह्या कॅल्क्युलेट केली, जो एक मेजर पार्ट होता तो मी दाखवला. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्या टर्म्स सेपरेट आउट करून सिम्प्लिफाय करू शकतो. ठीक आहे, सो दिस वे यू कॅन सिम्प्लिफाय द कॉम्प्लेक्स नंबर. आफ्टर दॅट यू सिम्प्लिफाय दॅट अँड फाइंड आउट ए अँड बी व्हॅल्यू. So just like give that example, if term present in which one form, if term present in dividation quotient form, then use that method. Okay, so turn on next question. Express the following form is in the form of a plus ib and find the value of a and b. खाली जे काही क्वेश्चन मेन्शन करते आहे त्याला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. सो टर्म फर्स्ट वन टर्म इज दॅट वन प्लस आय इन ब्रॅकेट वन मायनस आय रेस टू द पॉवर मायनस वन.
was the question. You have to mention this term in a complex number form, that is a plus ib form, and find the value of a and find the value of b. Mention that real part and imaginary part find out kara manle ya term ya padhati multiplication hai pan don bracket cha multiplication karne puri observe kara ya bracket chi power kay give keli hai negative power give keli hai raised to the power minus 2 asa mention kele this power is negative ani asha ves aplyala multiplication nahi karta hai so let it be considered that that is equal to z so z is equal to 1 plus i hi negative power mala kashi dita yeti positive dita yeti jar mi tila denominator madhe transfer kele tar so 1 plus I divided by 1 minus I, this is my complex number. Now आता याला मला रियल आणि इमॅजिनरी मध्ये सेपरेट लिहायचं आहे, पण डिव्हिजन आले की लक्षात ठेवा, डिव्हिजन आले की काय करायचं, रॅशनलायझेशन करायचं. सो 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय कशाने मल्टीप्लाय डिवाइड करणार आहे, याच्या कॉन्जुगेटनी. सो 1 प्लस आय याच्या अपोजिट, इथं प्लस असेल तर इथं मायनस, याला साईन निगेटिव्ह असेल तर ते जसंच तसं राहील, तर काही डिस्टर्ब करायचं नाही. सो सी दिस, दिस इज 1 मायनस आय, 1 प्लस आय ब्रॅकेट घेतले मी, 1 प्लस आय आणि हा 1 प्लस आय, ठीक आहे. वरची टर्म खालची टर्मचा गुणाकार, इथे खाली काय यूज करणार, वरची टर्म खालची टर्म खाली काय यूज करणार, हे नेहमी लक्षात ठेवा, हे ए प्लस बी ए मायनस बीचं एक्सपान्शन आहे. सो दिस इज 1 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर, 1चा स्क्वेअर, फर्स्ट टर्म स्क्वेअर, दिस ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए प्लस बी, सो दॅट इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, सो दिस वे आय यूज दिस टर्म. अँड देन इन न्यूमरेटर, न्यूमरेटरमध्ये बघा 1 प्लस आय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्याच टर्मचं, त्याचं एक्सपान्शन कसं करणार आहे, ए प्लस बीचा स्क्वेअर, हवा आहे टेक दॅट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2 ए बी प्लस बी स्क्वेअर. सो इन दॅट सेन्स यू हॅव टू टेक द स्क्वेअरिंग फॉर्म. सो हिअर फर्स्ट टर्म ए, फर्स्ट टर्म स्क्वेअर 2 ए बी, सो 2 ए बी इन टू 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर, दिस वे आय एक्सपांड दिस टर्म. सो हिअर आय नोट दॅट सिम्प्लिफिकेशन, 1 स्क्वेअर दॅट इज 1 प्लस 2 आय प्लस आय स्क्वेअर दॅट इज मायनस 1 डिवायडेड बाय 1 स्क्वेअर दॅट इज 1 मायनस आय स्क्वेअर मीन्स मायनस 1. ओके, सो दिस प्लस 1 अँड मायनस 1 दॅट गेट्स कॅन्सल, सो दिस इज 2 आय इज रिमेनिंग इन न्यूमरेटर अँड दिस मायनस मायनस दॅट बिकम प्लस 2, सो दिस 2 गेट्स कॅन्सल, सो रिमेनिंग इज दॅट ओनली आय. सो दिस कॉम्प्लेक्स नंबर बिकम झेड इज इक्वल टू आय, ॲक्च्युली काय आला, झेड इज इक्वल टू आय, जिथे रिअल पार्ट अपसेंट आहे, सो दॅट आय नोट एज अ 0 प्लस आय. सो दिस आय कम्पेअर विथ ए प्लस आय IB, so A ची व्हॅल्यू रिअल पार्ट, रिअल ऑफ Z इज इक्वल टू 0, अँड इमॅजिनरी पार्ट दॅट इज इमॅजिनरी ऑफ Z इज इक्वल टू किती आला आहे कोएफिशियंट, काही नाही म्हणजे किती असतो, 1 असतो. सो दिस दिस वे आय एक्सप्रेस दिस गिवन कॉम्प्लेक्स नंबर इन अ कॉम्प्लेक्स फॉर्म, कॉम्प्लेक्स फॉर्ममध्येच एक्सिस्ट केला आणि त्याचा रिअल पार्ट आणि त्याचा इमॅजिनरी पार्ट हा मी इथं फाइंड आउट केला. अजून नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, इथे खूप सारे एक्झाम्पल आहेत जे आपल्याला सिम्प्लिफाय करायचे, तर त्या त्या पद्धतीने आपण 1 बाय 1 कम्प्लीट करूया. सो सेकंड वन एक्झाम्पल, ह्या नोट सेकंड एक्झाम्पल दॅट ऑल्सो इन सेम क्वेश्चन टाईप, एक्सप्रेस द गिवन क्वेश्चन इन कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म. सो 2 प्लस आय झेड इज इक्वल टू 2 प्लस आय इन ब्रॅकेट 3 मायनस आय, 3 मायनस आय इन अनादर ब्रॅकेट 1 प्लस 2 आय, सो 1 प्लस 2 आय. ओके, दिस वे आय, दिस इज माय गिवन कॉम्प्लेक्स नंबर. आता बघा क्वेश्चन फॉर्म आहे, डिवायडेशन पण आहे, रॅशनलाइज करायला मी गेले असते, पण रॅशनलाइज करण्यापूर्वी डिनॉमिनेटरमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे, तर आधी मला हे मल्टिप्लिकेशन सिम्प्लिफाय करावं लागेल, मग मला रॅशनलाइज करावं लागेल. 2 प्लस आयला मी ॲज इट इज ठेवलं, खाली मल्टिप्लाय करते बघा, दोन ब्रॅकेटचं युजुअल मल्टिप्लिकेशन करायचं. सो 3 इंटू 1 3, तुम्ही हे काही स्टेप स्किप करू शकताय, प्लस 3 इंटू 2, सो 6 आय, देन मायनस आय इंटू 1 दॅट इज मायनस आय, मायनस आय इंटू प्लस 2 आय, सो मायनस 2 आय इंटू आय. ओके, सो दे नाव दिस 2 प्लस आय, देन इन 3 प्लस 6 आय मायनस 1 आय, 6 टाईम 1 टाईम, सो दॅट इज प्लस 5 आय. प्लस मायनस असेल तर सबस्ट्रॅक्शन, साईन मात्र ग्रेटर नंबरचं, प्लस नंबर ग्रेटर होतात ते, आणि हे मायनस आय स्क्वेअर झाला, सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1, सो मायनस 1 माय दिस इज इथे होईल 2 आय स्क्वेअर दॅट इज 2 इंटू मायनस 1, सो दॅट बिकम मायनस 2, आणि हे मायनस 2, ठीक आहे, पुढच्या स्टेपला लिहिते. सो दिस इज 2 प्लस आय, हा मायनस प्लस 2 झाला, 5 प्लस 2 3 प्लस 2 5 5 आय,
बघा असा झेड माझा झाला. आता मल्टीप्लाय करून झेड इज इक्वल टू 2i + 5 + 5y, झेड इज इक्वल टू 2i + 5y + 5i. या पद्धतीने या माझ्या दोन टर्म झाल्या, 2i + 5i + 5y. नाव आहे रॅशनलाइज. मला कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं नाही आहे म्हणून आता मला रॅशनलाइज करावं लागेल. फ्रॅक्शन दिसलं की डोळे झाकून आधी रॅशनलाइज करायचं. 5u - 5y / 5u - 5i. एकदा पाठ झाल्या टर्म की कमीत कमी ह्याच्यामध्ये सोडवायला शिकायचं. खाली a - b a + b a + b a - b चं एक्सपान्शन म्हणून 5u² - 5i² बरोबर आहे. वर या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन बघा, 2 × 5 = 10 - इथं मायनस आहे हा प्लस असला तर 5 × 2 = 10i देन + i × 5 = 5i अँड देन + i - i सो -5i × i दॅट इज i² ओके. सो या पद्धतीने मी ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं. देन सो दिस सी दिस इज 10i 10 minus, say this, minus 10 plus 5. So do this subtraction, give the sign of greater number, -5i, -5 × i² chi value is only 1, i² = -1, divided by, this is 5 - 5 square, that is a 25, and i² that become -1. Here also 5² that is 25. 5 square 25. आणि या पद्धतीने या टर्म्स येणार आहेत तुमच्या. सो दिस इज द दिस पार्ट इज दॅट दिस मायनस मायनस बिकम प्लस. सो 10 + 5 दॅट इज 15 - 5i अँड इन डिनॉमिनेटर 25 - - + 25. सो सी दिस इज 5 - 15i डिवायडेड बाय 50. सो झेड इज इक्वल टू, नाव आय सेपरेट दॅट रिअल अँड इमॅजिनरी, 15/50 - 5/50. हे रिड्यूस होतं, भाग जातो आपल्याला 5 ने. सो 3/10 - 1/5, सो i/10. सो दिस इज माय कॉम्प्लेक्स नंबर. सो दिस अगेन आय रिराईट ॲज अ 10 मायनस, इथं प्लस साईन पाहिजे असतं म्हणून हा आय आणि हे मायनस इथं 1 - 1/10 घेऊ केलं. सो दिस इज a + ib. सो इम्प्लाइज दॅट रिअल पार्ट एची व्हॅल्यू झाली 3/10 आणि बीचा व्हॅल्यू झाला -1/10. या पद्धतीने तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर हे एक्सप्रेस करता आले. जिथं जिथं डिवायडेशन दिसतं तिथं तिथं रॅशनलाइज केल्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही. केअरफुली बघा मी रॅशनलायझेशन कसं केले त्या टर्म्सचं आणि कशा एक्सप्रेस केल्या त्या टर्म. चेक करून घ्या हे आन्सर कसं आलं आहे. ओके सो नाव आय टर्न ऑन नेक्स्ट वन एक्झाम्पल, अनादर वन फॉर्म दॅट आय एक्सप्रेस इन कॉम्प्लेक्स फॉर्म. थ्री प्लस टू आय झेड इज इक्वल टू डिवायडेड बाय 2 - 5y प्लस 3 - 2i डिवायडेड बाय 2 + 5y. हा नंबर मला कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचा आहे. एक्सप्रेस दिस नंबर इन अ कॉम्प्लेक्स फॉर्म. आता ॲडिशन केली असती तर दोन फ्रॅक्शन आहेत, मग हे दोन्हीचं वेगवेगळं रॅशनलायझेशन करायचं आणि मग टर्म सेपरेट आउट करायच्या का, तर असं नाही. आपला युजुअल रूल की a/b + c/d असेल तर आपण LCM घेतो, टर्म रिअरेंज करतो आणि त्यानंतर जो काही सिम्प्लिफाईड फॉर्म येतो त्याच्यानंतर आपण ठरवू की आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे की नाही. म्हणून मला आपला युजुअल ॲडिशनचा रूल अप्लाय करायचा की याचा बेस काय होता 2 - 5i, याचा बेस होता 2 + 5i होता. हे दोन डिफरंट आहेत म्हणजे LCM काय येणार आहे दोन्ही टर्म येतील 2 - 5i आणि 2 + 5i ज्या त्या टर्म जिथे तिथे घेतल्या. आता क्रॉस मल्टिप्लाय करताना याचा हा डिनॉमिनेटर होता म्हणून हा सोडून या टर्मनी इकडे मल्टिप्लाय करावं लागेल. सो 3 + 2i × 2 + 5i ज्याचा LCM हा नव्हता, याचा बेस हा नव्हता, तो राहिलेल्या टर्मनी मल्टिप्लाय केला. सेम वे इथं 2 + 5i सोडा, यांनी इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा 3 - 2i आणि 2 - 5i.
ठीक है, या पद्धतीने मी हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं। आता मला हे सिंप्लिफाय करायचं, हे ब्रॅकेट मल्टिप्लाय करून ओपन करत चालूया। ठीक है, इथं ऑब्जर्व करा बघा, ए मायनस बी झाला हा टर्म आणि हा ए प्लस बी झाला हा टर्म। ए मायनस बी, ए प्लस बी म्हणजे याचा स्क्वेअर घ्यावा लागेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। सो टू स्क्वेअर मायनस फाईव्ह आय स्क्वेअर, या पद्धतीने माझी खालचे टर्म झाली। इथे मी मल्टिप्लिकेशन लिहित चालते, थ्री इंटू टू सिक्स झालं, प्लस थ्री इंटू फाईव्ह दॅट इज फिफ्टीन आय झालं, टू आय इंटू टू सो दिस इज फोर आय झालं, आणि लास्टची टर्म बघा फाईव्ह इंटू टू दॅट इज टेन आय स्क्वेअर झाला, टेन आय स्क्वेअर झाला। हे मायनस आहे, मी मायनस असल्यानंतर आधी ब्रॅकेटमध्ये लिहिते, पुन्हा ब्रॅकेट ओपन करते, थ्री इंटू टू सिक्स झालं, मायनस थ्री इंटू म्हणजे हे मायनस फिफ्टीन आय झालं, पुन्हा हा मायनस टू इंटू हा मायनस फोर आय झाला, हा मायनस फोर आय झाला या मायनसमुळं, आणि लास्ट मायनस मायनस प्लस झालं, फाईव्ह इंटू टेन आय स्क्वेअर झालं। ठीक आहे, बघा आता या ॲड सबस्ट्रॅक्शन करत करत मी सिम्प्लिफाय करते, सिक्स प्लस फिफ्टीन प्लस दॅट इज नाईन्टीन आय स्क्वेअर आय झाला, आणि हा झाला आय स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे मायनस वन। सिन्स इथं लिहिते मी आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, मायनस वन, ही मायनस वन म्हणजे हा मायनस टेन झाला। ठीक आहे, इथे हे ब्रॅकेट मी मायनस ओपन करत मायनसने मल्टिप्लाय करत करत इथं पण या टर्म सोडून घेते, हा मायनस सिक्स झाला, हा माय या दोघींनीची बेरीज किती झाली, फोर्टीन फाय फिफ्टीन प्लस नाईन, हे मायनस मायनस आहेत म्हणजे सम, आणि या मायनसमुळे हे प्लस नाईन्टीन आय झालं, या मायनसमुळे हे प्लस नाईन्टीन आय झालं, आणि हा मायनस आणि हा आय स्क्वेअरचा म्हणजे हा टेन आय स्क्वेअर हा मायनस टेन आय झाला, डिवायडेड बाय फोर मायनस ट्वेंटी फाईव्ह आय स्क्वेअर झाला। ठीक आहे, आता बघा हा प्लस सिक्स आणि हा मायनस सिक्स कॅन्सल झाला, आणि हा नाईन्टीन आय मायनस हा टेन प्लस हा इथला नाईन्टीन आय, आणि हे मायनस मायनस प्लस टेन झालं, पुन्हा प्लस टेन मायनस टेन कॅन्सल झालं, खाली फोर मायनस, इथे पुन्हा आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन, हे मायनस मायनस प्लस ट्वेंटी फाईव्ह झालं। आणि मग झेडची व्हॅल्यू किती आली बघा, हे नाईन्टीन नाईन्टीन म्हणजे थर्टी एट आय झाला, आणि खाली हा फाईव्ह प्लस फोर हा ट्वेंटी नाईनचा टर्म झाला, किती झाला, फोर प्लस नाईन ट्वेंटी नाईन। तर या पद्धतीने माझा हा कॉम्प्लेक्स नंबर हा झेड काय झाला बघा, ही फक्त बेरीज सोडवली मी एल सी एम काढून वगैरे, तर मला अशी टर्म मिळाली। याला मला रिड्यूस करता येत असेल तर रिड्यूस करा, इथे रिअल पार्ट ॲब्सेंट आहे बघा, म्हणून मी झिरो प्लस थर्टी एट अपॉन ट्वेंटी नाईन आय असे लिहिते। ठीक आहे, आणि मग इथे माझा ए म्हणजे रिअल पार्ट हा माझा झिरो झाला, आणि बी हा इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड हा माझा थर्टी नाईन थर्टी एट अपॉन ट्वेंटी नाईन आय। ठीक आहे, क्लिअर झालं, तर या पद्धतीने हा क्वेश्चन तुम्ही केअरफुली चेकआउट करा, बघा काय 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 पद्धतीने मी या टर्म सिम्प्लिफाय केल्या। तर या पद्धतीने क्वेश्चन जसा दिला आहे त्या आपल्या युजुअल मॅथमॅटिकल मेथडने आपण त्याला काय करत चालायचं, सिम्प्लिफाय करत चालायचं, आणि मग त्याचं आउटपुट हे आपल्याला घेता येतं। या पद्धतीने आपण इथे हे कॉम्प्लेक्स नंबरचे फॉर्म एक्सप्रेशन्सच्या टर्म ह्या मी कम्प्लीट केलेल्या आहेत। ठीक आहे, तर आता एक महत्त्वाचा आर्टिकल आपल्याला टर्न करायचं आहे, एका महत्त्वाच्या आर्टिकलवर आपल्याला टर्न करायचं आहे, पॉवर ऑफ आय। खूप खूप बेसिक आणि पण खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, एम सी क्यू किंवा जी सी ई टी ज्या एंट्रन्स ओरिएंटेड पार्ट आहेत तिथं आपल्याला हा पॉवर ऑफ आयचा क्वेश्चन्स फार महत्त्वाचा। वॉज द आर्टिकल नेम दॅट इज पॉवर ऑफ आय, पॉवर हा जो आय टर्म दिला आहे दॅट इज पॉवर ऑफ आय, एक साधीशी बेसिकशी कन्सेप्ट आहे जी आपण आधी इंट्रोड्यूस करून घेऊया आणि मग पुढे टर्न करूया, की हा मी आय म्हणजे इमॅजिनरी पार्ट दॅट इज इक्वल टू रूट ऑफ मायनस वन अशी टर्म दिली, बरोबर आहे, आय इज इक्वल टू रूट ऑफ मायनस वन, हिचा मी स्क्वेअर केला, आपल्याला स्क्वेअर पण लागला, स्क्वेअर किती आला, मायनस वन आला, बरोबर आहे। मग या टर्मचा क्यूब करून बघते, बघा मी क्यूब केला, पॉवर म्हणजे आयला व्हॅल्यू गिव्ह करत चालले, मी क्यूब केला तर क्यूब म्हणजे काय असणार आहे, आय स्क्वेअर इंटू आय, बरोबर आहे का, क्यूबचं स्प्लिट आय स्क्वेअर इंटू आय, पण आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन आहे, म्हणून मायनस वन इंटू आय म्हणजे ही व्हॅल्यू किती झाली, हो मायनस आय झाली। मी आता फोर्थ पॉवर करून घेते, आय फोर्थ केलं, आय फोर्थ केलं तर आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर लिहिता येईल का मला, फोर्थ पॉवर म्हणजे आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर, मायनस वन इंटू मायनस वन, सो ऑब्वियस दिस व्हॅल्यू काय झाली, वन झाली, बघा
आई ची वैल्यू माइनस वन, स्क्वेअर रूट ऑफ माइनस वन होती, स्क्वेअरला माइनस वन आली, क्यूबला माइनस आय आली, फोर्थला वन आली. आता फिफ्थ करून बघते, आय फिफ्थ याचं स्प्लिट कसं घेऊ शकता, तुम्हाला माहीत असलेल्या व्हॅल्यूमध्ये घ्या किंवा आय इंटू आय इंटू आय इंटू असं घेऊ शकते. तर मी आय रेस टू फोर इंटू आय असं करू शकते. बघा ना, चौथी पॉवर आहे चार आणि एक, माझ्याकडे ती किंमत आहे म्हणून जी माहिती येते, म्हणून हा वन इंटू आय म्हणजे काय व्हॅल्यू आली, माझी आय व्हॅल्यू आली. स्क्वेअर क्यूब फोर्थ फिफ्थ पॉवर केली, असं सिक्स्थ पॉवर करून बघते. सो आय रेस टू सिक्स, आय रेस टू सिक्स म्हणजे मला काय म्हणता येईल, आय रेस टू फोर इंटू आय स्क्वेअर करता येईल का मला. यांचा बेस सेम असेल तर पॉवरचा ॲडिशन होतो, फोर प्लस सिक्स टू म्हणजे सिक्स आलं. ओके, सो दॅट वे आय रेस टू फोरची व्हॅल्यू माहिती मला, आय रेस टू फोर किती होता, वन होता, आय स्क्वेअर मायनस वन होता, म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली, मायनस वन झाली. पुन्हा आय रेस टू सेवन करते, आय रेस टू सेवन केलं तर मला काय करता येईल, आता आय रेस टू सिक्स मिळालं आहे माझ्याकडे, म्हणून मी आय रेस टू सिक्स इंटू आय करते, जी मिळाले त्या व्हॅल्यूचा यूज करते ना. आय रेस टू सिक्स, आय रेस टू सिक्स मला मायनस वन मिळाला होता, आणि आय म्हणजे ही व्हॅल्यू काय आली होती माझी, मायनस आय आली. पुन्हा आय रेस टू एट तर करा, आठ केला तर आय रेस टू सेवन इंटू आय केला तर मायनस आय इंटू आय, सो दॅट इज प्लस आय, सो आय अशी व्हॅल्यू आली. आता एक बेसिकली व्हॅल्यू ऑब्झर्व करा, बघा मी हे केलं सगळं कशासाठी केलं हे मी नंतर एक्सप्लेन करते, पण बेसिकली एक ऑब्झर्व करा, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, मायनस वन आली, इथे लिहिते मी आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन आली. पुन्हा आय क्यूब मायनस आय आला, पुन्हा प्लस वन आली, मायनस वन प्लस मायनस आय प्लस वन प्लस आय. ठीक आहे, हा एवढा सेट ऑब्झर्व केला. ठीक आहे, याच्यानंतर बघा, याच्यानंतर पुन्हा तोच सेट पुन्हा पुन्हा रिपीट होतो. बघा, मायनस वन मायनस आय प्लस वन, सॉरी इथे बघा हे आय स्क्वेअर झालं, हे आय स्क्वेअर झालं, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस इंटू मायनस वन, सो दॅट इज इक्वल टू वन. म्हणजे पुन्हा हा सेट मायनस वन मायनस आय प्लस वन, इथं मी आय रेस टू नाईन जर वर्कआउट केलं असतं तर ते ऑब्व्हियस काय आलं असतं, मायनस आय आलं असतं. म्हणजे कोणती सायकल रोटेट होऊ लागली आहे, मायनस वन मायनस आय वन आय, या पद्धतीने एक सायकल पुन्हा पुन्हा काय होऊ लागली आहे, रोटेट होऊ लागली आहे, वन आय मायनस वन मायनस आय, या पद्धतीने ही सायकल जाती आहे. बघा जी काय असेल तर, म्हणजे मी स्क्वेअर केला, आयची पॉवर स्क्वेअर केली की माझ्याकडे ही मायनस वन व्हॅल्यू आहे. इथून बघा, स्क्वेअर केली, क्यूब केला की निगेटिव्ह आला. बघा, स्क्वेअर केली पॉवर, क्यूब केला, रेस टू फिफ्थ पॉवर केली, इथं गेलात, फिफ्थ नंतर सिक्स्थ केले इथं आलात, सिक्स्थ नंतर सेवन्थ केलात इथं आलात. म्हणजे या रोटेशनमध्ये इथून जर मूव होत राहिला तर याच याच व्हॅल्यू काय होत जाणार, रिपीट होत जाणार आहेत. तिथून जर मी इथूनपासून या पॉईंटपासून जर रोटेट व्हायला चालू, सेकंड क्यूब थर्ड फोर्थ फिफ्थ, बघा आय रेस टू फिफ्थची पॉवर आहे का, त्या पद्धतीने मी हे रोटेशन कम्प्लीट करत जर चालू केलं, कुठंपासून, इथंपासून, आय स्क्वेअर आय क्यूब आय रेस टू फोर आय रेस टू फिफ्थ, म्हणजे आय रेस टू फिफ्थ इथं आहे रोटेशनमध्ये, डोळे झाकून मी आय रेस टू फिफ्थची व्हॅल्यू आय आय असं सांगू शकते. तर हे जर रोटेशन मी फिफ्थपर्यंत कम्प्लीट केलं तर पुन्हा मायनस वन मायनस आय प्लस वन प्लस आय याच पद्धतीने, म्हणजे या आयला मी जेवढ्या हायर पॉवर देत, आता हे कॅल्क्युलेशनसाठी ठीक आहे मला, की मी कॅल्क्युलेट करताना काय करू शकते की एट नाईनपर्यंत होतो म्हणून मला मिळाल्या, पुढे टेन वगैरे असेल, पण असं हंड्रेड थाउजंड मी आयची पॉवर जर मी वन थाउजंड दिली तर मला शंभर किंवा अशा काहीतरी मल्टिपलच्या व्हॅल्यू माहिती पाहिजे ना की मी त्या करू शकेन. फार फार झालं तर मी तर आय रेस टू टेन काढला आहे, मग याला मी असं करू शकेन की टेनच्या पॉवरमध्ये करून वगैरे कम्प्लीट करू शकेन वगैरे, हे ऑप्शन माझ्याकडे आहे. पण असं न देता समजा आय रेस टू टू 38 तर पॉवर असं कॅल्क्युलेट करा म्हणलं तर मग कसं करणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला एक लॉजिकल सेन्सनी एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर, म्हणजे या फोर टाईपच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पुन्हा पुन्हा रिपीट व्हायला आहेत या फोर व्हॅल्यू, तर आपल्याला जनरल एक प्रिडिक्शन याच्यावरून मला या सायक्लिक व्हॅल्यू त्याच त्याच व्हॅल्यू रिपीट व्हायला आहेत. तर पॉवर, इव्हन पॉवर असताना बघा काय होतं, इव्हन पॉवर असताना एकदा प्लस येते, एकदा मायनस येते, पुन्हा एकदा मायनस येते, पुन्हा एकदा प्लस येते. म्हणजे इव्हन पॉवर असतील तर त्या व्हॅल्यू काय होतात, प्लस मायनस प्लस मायनस. पुन्हा अजून एक पॉईंट पॉईंट आउट करते की जेव्हा फोर्थ मल्टिपल ऑफ फोर्थ पॉवर होतात, आय रेस टू फोर प्लस वन येतो, आय रेस टू एट प्लस वन आलाय, आलाय का प्लस वन, असं आय रेस टू इलेवन काढा ट्वेल्व काढा तो पुन्हा प्लस वन येतो. म्हणजे ज्या फोरच्या मल्टिपलमधल्या सगळ्या पॉवर आहेत त्या सगळ्या काय करतात, वन व्हॅल्यू जनरेट करतात. हे कशावरून डिसाईड केलं मी
समोर व्हॅल्यू लिहिल्या असं मी IRS टू पुढे जर कॅल्क्युलेट केला असता तर तुम्हाला 12 दिसला असता. मी लिहू शकते तर ज्या पॉवर फोर्थ पॉवर फॉर्ममध्ये आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू काय होतात, 1 कम्प्लीट करतात. म्हणजे माझ्याकडे एक लॉजिकल सेन्स आहे की 4M ची मी व्हॅल्यू 1 लिहू शकते का. हा 1 आला, 2 आला, 3 आला. 1 आला की बघा IRS टू 4, M ची व्हॅल्यू 2 आली की IRS टू 8 1 येतो, IRS टू 12 1 येतो, IRS टू 16 1 येतो. म्हणून आयची पॉवर जर मी 4 मल्टिपलमध्ये काही लिहिली तर मला डोळे झाकून ही व्हॅल्यू किती लिहिता येते, 1 लिहिता येते. म्हणजे किती असेल बघा, IRS टू 64 असं लिहिलं तर मला IRS टू 64 4 पॉवरमध्ये लिहिता येतं. 4 किती लिहिनो, 4 किती लिहि, सॉरी बघा, 64 घ्यायच्याऐवजी मी किती घेऊ शकते, सपोज 16 असेल तर 4 असं लिहिलं मी याला, छोट्या छोट्यापासून सांगते. सो IRS टू 4M झाला आणि त्याची व्हॅल्यू ऑबियस किती असते, 1 असते. तर हे मी कॅल्क्युलेट करत बसले तर ऑबियस त्या पद्धतीने येते. तर असे हे जनरल ॲनालिसिसचे रिझल्ट आपल्याला आयच्या पॉवरमधल्या टर्मचे कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर नेक्स्ट 2 लेक्चरला आपल्याला या आयचा पॉवर कशा कॅल्क्युलेट करायचा आणि हायर पॉवर किती येणार आहेत, मग हायर पॉवरच्या टर्म दिल्या तर मला डायरेक्ट व्हॅल्यू लिहिता येतात का, कशा लिहिता येतात, त्याच्यासाठी 4 स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचे जे थ्रू आउट आपल्याला जेईसाठी लागणार आहेत. या कॉम्प्लेक्स नंबरचं एक तरी एक्झाम्पल त्या स्ट्रक्चरमध्ये असतं, या आय पॉवरच्या पॉवरवर डिपेंड असतं, जे आपल्या ट्रिकनी म्हणजे या शॉर्टकट वेने आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यामुळं हे शॉर्टकट मी जर डायरेक्ट तुम्हाला म्हणलं असतं की IRS टू 4M असेल तर 1 लिहा, तसं असं मला सांगता आलं नसतं. म्हणून मी तुम्हाला ह्या ॲक्च्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून ठेवला. हा मॅप पण लक्षात ठेवा, हा तुम्हाला अजून जास्त सोपा जातो. हा लक्षात ठेवला तर तुम्हाला या पॉवर्स व्हॅल्यू ज्या आहेत या लक्षात ठेवायची पण गरज पडत नाही. इथून स्टार्ट झाला सेकंड पॉवर, थर्ड पॉवर, फोर्थ पॉवर, फिफ्थ पॉवर. हे फोर्थ पॉवरमध्ये इथं आहे, म्हणजे मी आता हे जनरल पुढचे जे प्रिडिक्शन लिहिणार आहे IRS टू 4च्या पॉवरमध्ये त्या व्हॅल्यूसुद्धा लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही या पद्धतीने या व्हॅल्यू ह्या काय करू शकता, या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. तर हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. पुन्हा ब्रीफली पुढच्या लेक्चरला आपण काय करूया, या स्ट्रक्चरला रिवाइज करूया आणि मग सगळ्या पॉवर आपण लक्षात ठेवूया.